नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये BMS, BHMS व BUMS म्हणजेच ग्रुप बी साठी परत एक वेळेस नव्यानं रजिस्ट्रेशन सुरू होणार आहेत. रजिस्ट्रेशनचा शेड्यूल काय आहे त्यासोबतच क्वालिफाईंग क्रायटेरिया देखील आता कमी झालेला आहे. नवीन क्वालिफाईंग क्रायटेरिया काय आहे, नवीन चॉईस फिलिंग यापुढे करावी लागेल का आणि नवीन रजिस्ट्रेशन व यापुढील राऊंडसाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत, या सर्व प्रश्नांवर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी BMS व BHMS या कोर्सेससाठी ॲडमिशन करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी. या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा व काउन्सिलिंग प्रोसेसच्या रिलेटेड येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेट्ससाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी इज्युकिअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण बोलूया नवीन रजिस्ट्रेशनबद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो 13 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जेही विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशनसाठी पात्र आहेत असे विद्यार्थी या दिलेल्या वेळेमध्ये नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात. त्यासोबतच फीस पेमेंटसाठी देखील 15 नोव्हेंबर संध्याकाळी 12 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे व ग्रुप बी म्हणजेच BMS, BHMS व BUMS या कोर्सेसची सीट मॅट्रिक्स आपल्याला 13 नोव्हेंबर रोजीच मिळेल आणि जेही विद्यार्थी या राऊंडसाठी पात्र असतील व नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे विद्यार्थी 13 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या दरम्यान BMS, BHMS कॉलेजेसची नव्यानं चॉईस फिल करू शकतात. त्यासोबतच जर आपण हा पॉईंट पाहिला तर या ठिकाणी आपण पाहू शकतो पब्लिकेशन ऑफ जनरल लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स म्हणजे जेही विद्यार्थी या कोटामध्ये म्हणजेच आता ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 3 साठी नव्यानं रजिस्ट्रेशन करतील अशा विद्यार्थ्यांची जी यादी आहे ती आपल्याला 16 नोव्हेंबर रोजी मिळेल आणि जी कंबाईन SML लिस्ट आहे म्हणजे जे विद्यार्थी या अगोदर पात्र आहेत व जे काही नवीन रजिस्ट्रेशन झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांची जी प्रोविजनल स्टेट मेरिट लिस्ट आहे ती देखील आपल्याला 16 नोव्हेंबर रोजीच मिळेल व ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 3 चे जे रिझल्ट आहेत ते 17 नोव्हेंबर रोजी डिक्लेअर होतील. आणि ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळेल अशा विद्यार्थ्यांना 18 ते 22 नोव्हेंबर या दरम्यान कॉलेजला जॉईनिंग करायचं असेल. त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत. काय आहेत हे इन्स्ट्रक्शन आता आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो कॅन्डिडेट्स हू हॅव रजिस्टर्ड प्रिव्हियसली कॅन नॉट रजिस्टर अगेन. याचा अर्थ असा आहे की ज्या विद्यार्थ्यांचं यापूर्वी रजिस्ट्रेशन झालेलं होतं असे विद्यार्थी नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकणार नाहीत. त्यानंतर आपण 2 नंबरचा पॉईंट पाहू शकतो कॅन्डिडेट्स हू हॅव रजिस्टर्ड प्रिव्हियसली बट वे आर नॉट इलिजिबल फॉर आयुष UG कोर्सेस बट हॅव नाव बिकम इलिजिबल ड्यू टू लोअर डाऊन ऑफ कट ऑफ नीड नॉट रजिस्टर अगेन. याचा अर्थ असा आहे की जे विद्यार्थी पहिले नीट अनक्वालिफाय होते परंतु आता कट ऑफ कमी झाल्यामुळे नीट क्वालिफाय झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी जर या अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना परत नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. हावेवर दे विल बी इलिजिबल टू फिल चॉईसेस फॉर आयुष UG कॉलेजेस ॲज पर द शेड्यूल अबाव. जेही विद्यार्थी आता नव्यानं इलिजिबल झाले आहेत असे विद्यार्थी डायरेक्टली आता BMS व BHMS कॉलेजेसची चॉईस फिल करू शकतात. त्यानंतर जर आपण शेवटचा पॉईंट पाहिला तर या ठिकाणी आपण पाहू शकतो न्यूली रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स विल बी इलिजिबल ओनली फॉर अवेलेबल वॅकन्ट सीट्स आफ्टर ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 2. म्हणजे ज्या काही सीट ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 2 नंतर वॅकंट राहतील त्याचसाठी राऊंड 3 मध्ये ॲडमिशन होतील. म्हणजे जे नव्यानं रजिस्ट्रेशन करतील विद्यार्थी ते राऊंड 3 मध्ये ज्या काही सीट वॅकंट असतील त्यासाठीच पात्र आहेत. दे कॅन नॉट क्लेम एनी अदर सीट ऑलरेडी अलॉटेड अँड जॉईन्ड बाय द कॅन्डिडेट. जे विद्यार्थी नव्यानं रजिस्ट्रेशन करतील असे विद्यार्थी अगोदर अलॉटेड झालेल्या सीटवर दावा करू शकणार नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आहे हा BMS, BHMS व BUMSचा नवीन रजिस्ट्रेशनचा शेड्यूल. नवीन रजिस्ट्रेशन हे 13 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. त्यानंतर आता आपण बोलूया क्वालिफाईंग क्रायटेरियाबद्दल. तर BMS व BHMS म्हणजेच आयुष कोर्सेससाठी जो क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो कमीवरती आणलेला आहे. पहिला जर आपण क्वालिफाईंग क्रायटेरिया पाहिला तर ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थी 137+ मार्कवर नीट क्वालिफाय होता. परंतु जर आता नवीन नियम पाहिला तर ज्याही ओपन EWS कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचे नीटमध्ये मार्क 122+ आहेत असे विद्यार्थी BMS व BHMS या कोर्सेससाठी पात्र आहेत. आणि जर आपण SC ST VJNT OBC या कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना जो जुना क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे
तो 107 प्लस मार्कचा होता, परंतु आता नवीन अपडेटनुसार एससी एसटी ओबीसी वीजेएनटी या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना जर नीटमध्ये 95 प्लस मार्क असतील तर असे विद्यार्थी देखील आयुष कोर्सेसमध्ये म्हणजेच बीएमएस व बीएचएमएसमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात। हा तर विषय झाला क्वालिफाईंग क्रायटेरियाचा। त्यानंतर आता आपण पाहू की नवीन रजिस्ट्रेशनसाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत व यापुढील राऊंडमध्ये भाग घेऊ शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, जी अपडेट आलेली आहे त्यामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की ज्या विद्यार्थ्यांचं अगोदर रजिस्ट्रेशन झालेलं आहे असे विद्यार्थी आता नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकणार नाहीत। त्यामुळे जर तुम्ही थर्ड राऊंड किंवा ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 1 राऊंड 2 मिळालेलं कॉलेज सोडलं असेल तर तुम्ही या राऊंडसाठी इलिजिबल नसणार आहात। 13 नोव्हेंबरपर्यंत वेट करा, किंवा उद्यापासून जी नवीन चॉईस फील सुरू होत आहे, जे 8 नवीन बीएमएस कॉलेज आलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही तुमच्या अकाउंटवर लॉग इन करून पहा। जर तुमचं लॉग इन होत असेल तर तुम्ही जे काही 8 नवीन बीएमएस कॉलेज आलेले आहेत त्या कॉलेजेसची चॉईस फील करा। 13 नोव्हेंबरला तुम्ही परत एक वेळेस रजिस्ट्रेशनचा प्रयत्न करू शकता। जर रजिस्ट्रेशन झाले तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करू शकणार नाहीत। या संदर्भाने जर आणखी काही डिटेलमध्ये अपडेट आली की कोणते विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात, ज्या विद्यार्थ्यांनी स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज सोडलं आहे ते विद्यार्थी पात्र आहेत का अपात्र आहेत या संदर्भाने आणखी क्लॅरिफिकेशन नाही, परंतु जर आपण इन्फॉर्मेशन ब्राउचर व जे काही अपडेट आलेली आहेत ते नियम गृहीत धरले तर असे विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांनी स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज सोडलेलं आहे असे विद्यार्थी यापुढील राऊंडसाठी पात्र नसणार आहेत। इन केस जर अशा विद्यार्थ्यांचं नवीन रजिस्ट्रेशन झालं तर असे विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन करून पुढील राऊंडसाठी भाग घेऊ शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे सर्व मुद्दे या व्हिडिओमध्ये मांडलेले आहेत। या संदर्भाने जर तुमचे आणखी काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। व ज्या विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरमध्ये पर्सनलाइज्ड काउन्सिलिंग हवी आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग देखील जॉईन करू शकतात। ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा, किंवा या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा, तुम्हाला आमच्याकडून रिप्लाय मिळेल। या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।